स्थानिक कर वसुलीच्या आधारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची अट रद्द करावी नगरपरिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन भत्ते आणि इतर आर्थिक लाभ मिळावेत या मागणीसाठी ग्रामपंचायत कामगार संघाच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघाच्या वतीनं गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलं त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी स्वप्नील मगदुम यांना निवेदन देण्यात आलं स्थानिक कर वसुली आणि उत्पन्नाच्या अटीनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन निश्चित करण्याचा शासन निर्णय रद्द करावा रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या वेतन शिफारशी लागू कराव्यात नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर किमान वेतन मिळावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये लिपिक पाणीपुरवठा विद्युत विभाग शिपाई आणि सफाई कामगार असे सुमारे पाच हजार कर्मचारी कार्यरत आहेत वेतन निश्चिती समितीच्या शिफारसीनुसार अकरा हजार सहाशे पंचवीस ते चौदा हजार एकशे पंचवीस रुपये वेतन मिळालं पाहिजे किमान वेतनासाठी आर्थिक तरतूद करावी रिक्त जागा तातडीनं भराव्यात अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या यावेळी कॉम्रेड नामदेव गावडे सम्राट मोरे रवी कांबळे बबन पाटील पांडुरंग पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते